कोणी अडवलं होतं तुम्हाला, त्यावेळेस काही दिलं नाही, ते द्यायचं म्हणलं तर 1,00,000 कोटी रुपये लागत आहे, 1,43,000। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ते विम्याचं, त्याच्यात काही 1,000 कोटी म्हणले, फक्त यांनी मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत दिलं, आम्ही आता इथून पुढं मुलांना कॉलेजचं शिक्षण मोफत देणार आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना सगळ्यांना। त्याला किती 1,000 कोटी रुपये लागत आहेत ते तर न सांगितलेलंच बरं। अशा पद्धतीनं एवढ्या काही गोष्टी त्यांनी त्याच ठिकाणी सांगितल्या। मी माझ्या माजी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो, म्हणले हे सगळ्याला किती निधी लागेल मला सांगा रे, त्यावेळेले दादा 3,00,000 कोटी रुपये लागतील। त्यांना विचारला, पत्रकार हुशार आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, एवढ्या सगळ्या योजना तुम्ही मागं युतीवर आरोप केले आणि आता तर त्याच्यापेक्षा तुम्ही आकडे वाढवले, आता हे आकडे वाढवले तर इथनं पैसा कुठनं आणणार? ती आमचं गोपनीय आहे अतिज्या आयला गोपनीय, त्यांच्या हातात बर केंद्र सरकार पण नाही, त्याच्यामुळं कुठलं गोपनीय? तिथं काही जादूची कांडी आहे गोपनीय? जादूगार इथनं 10,000 कोटी रुपये काढ, की काढले छाक छोक करून 1,00,000 कोटी काढ, काढ। अरे काय तुम्ही वेडं बनवता का रे आम्हाला, आम्ही काही मूर्ख आहोत का? अरे मी त्यांच्यातलं काही न म्हणलं, हे कसं रे, मला तुम्ही म्हणत होता 1,50,000 कोटी तुम्हाला कसे उभे करतात, तुमच्या तर योजनांना 3,00,000 कोटी रुपये लागतात, त्या पंचसूत्रीला म्हणलं 3,00,000 रुपये, 3,00,000 कोटी रुपये लागतात, पगाराला 3,50,000 कोटी जातील कारण वाढ होती आणि सगळेच पैसे त्याच्यात गेले, रस्ते विस्ते कसे काय करणार? नाही नाही ते आम्ही बघू निवडून आल्यावर बघू। अरे निवडून आल्यावर काय बघू, हे काय पोरखेळ आहे? 13-14 कोटी जनतेचा महत्वाचा जीवाभावाचा प्रश्न आहे आणि निवडून आल्यावर बघू। मी त्याच्यात आता माझ्याही ओळखीचे आहेत ना, माझ्याबरोबर बरेच काम केलेले बरेच वर्ष, ते म्हणले दादा आमची मीटिंग झाली आणि म्हणले राव माझी लाडकी बहीण फारच लोकप्रिय झाली आणि ती योजना इतकी लोकप्रिय झाली की महिला म्हणतात की आता लाडक्या भावालाच मत द्यायचं। कोण म्हणलं त्या सावत्रभाऊ, हिमगी याला चुलीत तिकडं सावत्रभाऊ, सावत्रभाऊ नाही लाडका भाऊ, एकनाथ शिंदे, देवेंद्र, अजित पवार, लाडके भाऊ आणि आमच्या ह्या लाडक्या बहिणी, ते आमचं बरोबर त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग ठरलंय। आणि ह्यांनी काय सांगितलं की आम्हाला आता काय निवडून यायचे संधी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आता असं का सांगायचं की लोक वावरूनच गेली पाहिजे, विचारच करायला लागला पाहिजे। अष्टाकरांनो माझी तुम्हाला आणि ह्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, हे निव्वळ चुनावी जुमला चालला आहे, आपल्या राज्याची वाटोळ करण्याचं काम चाललेलं आहे आणि ते कोणतरी काल त्यांचे दिल्लीतले नेते आले खटखट 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 खट, अरे कुठलं खटखट खटखट खट, काय दरवाजा बिरवाजा लावू वाजवता काय, खटखट 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 असे कुठं नोटा येतो होतो, खटखट खटखट खटखट, चला या बरं मी देतो खटखट खटखट खटखट, कुणी यायचं माझ्याकडनं खटखट खटखट पैसे घेऊन जायचं। अरे काय तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते येतो काय आम्हाला बनवता, आम्ही काही गोट्या खेळायला आलो इथं काय करायला, मला सांगा ना ही कुठली पद्धत? आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट बोलणार आहे पण आम्ही खरं तेच सांगणार, उगीच वेळ मारून देणारे आम्ही पद लोक नाही आहेत। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इथं महापुरुषांच्या बद्दल पण बोलले, मला मगाशी बोलत असताना आमचे सहकारी त्या ठिकाणी निशिकांत भोसले पाटलांनी पण सांगितलं की इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बद्दल पण तुमच्या त्या ठिकाणी भावना आहेत, आपण त्या पूर्ण करू, पूर्ण करण्याची धमक आणि ताकद नेतृत्वामध्ये असावी लागती, लोकप्रतिनिधी तशा पद्धतीने असावं लागतो तर कामं त्या ठिकाणी नेटाने होतात। परंतु आज इथली सगळी एकंदरीत अवस्था जर पाहिली तर फार गंभीर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते। मित्रांनो आम्ही एवढ्यावर त्या ठिकाणी थांबलो नाही, मला अवश्य तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आज नेहमीच आष्टा हा भागच एक क्रांती घडवणारा भाग आहे, नेहमी ह्या भागाने क्रांती केलेली आहे आणि क्रांतिकारी भूमी असणाऱ्या माझ्या वाळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातनं जे निशिकांत पाटलांना आम्ही उभं केलेलं आहे त्यांना आपलं घड्याळाचं जे बटन दाबून त्या ठिकाणी निवडून द्या। बरं मी तुम्हाला दुसरं काय सांगतोय,
तुम्हाला तुमचे नेते 99 पासून ज्याला मत द्यायला सांगतात त्याच घड्याळाला मी बटन दाबा म्हणून सांगतोय. आपण काही वेगळे सांगितलं का? मी तेच सांगतोय. आता इतके दिवस त्यांचं ऐकलं आणि घड्याळाला बटन दाबलं. आज अजित पवारचं ऐकन त्या घड्याळाचं बटन दाबा. नाही तुमचा 5 वर्षामध्ये चेहरा मोहरा या निशिकांत पाटलाच्या मदतीने बनवला ना तर मग नावाचा पवार सांगणार नाही. ही देखील गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी. आज निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एक धडाडीचे कार्यकर्ते, इथल्यांना अनेक धडाडीचे कार्यकर्ते, त्यांना थांबवण्याचा दाबण्याचा, त्यांना त्या ठिकाणी कसे ते पुढे येणार नाही ह्या पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी ज्या लोकांच्या ज्या तरुणांच्या मध्ये स्पार्क आहे, कर्तृत्व आहे, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. अनेक उदाहरणं मी सांगेन की त्यांना त्या पद्धतीनं तुम्ही तिकडे हिंगोली वसमतमध्ये गेला तर राजेश त्या राजू नवगरेला मी संधी दिली, राजेश विटेकरला पाथरीला त्या ठिकाणी संधी दिली, इथं मधल्या काळात निलेश लंकेला संधी दिली, सुनील शेळकेला संधी दिली, आशुतोष काळेला संधी दिली, तिकडं संग्राम जगतापांना संधी दिली, त्या भागामध्ये तिकडं डॉक्टर लहामटेला संधी दिली. बरं, मी सगळ्या जाती धर्माला संधी दिली. बरं, मला आठवलं, मी अष्ट आणि माझ्या पंचक्रोशीतील लोकांना सांगतो, मला जेवढ्या जागा महायुतीत आल्या मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगतो, मी माझ्या मुस्लिम समाजाला पण बरोबर घेऊन जातो, त्यांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका घेतो. त्यावेळेस मी कृती देखील केली. परवा माझ्याकडे 2 जागा आलेल्या होत्या. 2 जागेत मी इथं इद्रिस नायकवाडीला उमेदवारी आमदार केलं की नाही. 2 जागा होत्या मला, एक इद्रिसला त्या ठिकाणी केलं आणि एक ओबीसीला केलं. एकटा माणूस तो विधान परिषदेमध्ये, बाकी सगळे इतर समाजाचे आहेत. माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं नाही हाही समाज महत्वाचा आहे, आज त्यालाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ते मूळ आष्ट्याचे आहेत. म्हणजे बघा, तुम्ही मतं न देताच आष्ट्याला मी आमदारकी दिली. आता दुसरा आमदार तुम्हाला देतो, दाबा भट्ट. 2 आमदार डबल निधी देतो. ह्या पद्धतीनं आम्ही केलं. एवढ्यावरच नाही, मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, या संदर्भामध्ये मी महिलांना 10% आरक्षण, म्हणजे 10% माझ्या ज्या जागा होत्या त्याच्यात 10% महिला बसवल्या. मी 12.5% मायनॉरिटीला जागा दिल्या. मी 12.5% आदिवासींना जागा दिल्या. मी 10% मागासवर्गीयांना जागा दिल्या. अशा पद्धती नाही, मा शेड्यूल ट्राईब पण शेड्यूल कास्ट 12.5% 25% 10% माझे मायनॉरिटी आहे आणि 10% महिला आहे. 45% मी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो, त्यावेळेस मी तशा पद्धतीनं कृती देखील करून दाखवलेली आहे. मी या सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहे. मधी देखील मंत्रिमंडळात मला 10 मिळाल्या. त्याच्यामध्ये एक मी मुस्लिम घेतलं, एक मी आदिवासी घेतलं, आदिवासी 2 घेतले, त्याच्यामध्ये माझे महिला घेतली, त्याच्यामध्ये मागासवर्गीय घेतला, त्याच्यामध्ये ओबीसी घेतला, त्याच्यामध्ये भटका घेतला, सर्वसाधारण घेतला. आम्ही जे बोलतो ते करतो हे आपण लक्षात घ्या. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता एक संधी आलेली तुम्हाला, त्या संधीचं सोनं करायचं का आणखीन काय करायचं ते तुमच्या हातामध्ये. तो अधिकार तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एक निशिकांत पाटील धडाडीचा कार्यकर्ता आहे, लोकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे, इस्लामपूरचा प्रथम नागरिक म्हणून त्यांनी अत्यंत धडाडीनं काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्यांची काम करण्याची धडाडीच काही जणांना तिथं आवडली नाही आणि त्याच्यामुळं त्यांना प्रतिस्पर्धी ठरवण्यात आलं. जे आपलं ऐकणार नाही, जो आपल्याला उद्या ओव्हरटेक करून जाईल त्यालाच प्रतिस्पर्धी ठरवायचा, त्याला कुठं ना कुठं थांबवायचा, त्याला कुठंतरी अडचणी निर्माण करायच्या, त्याच्यावर कुठंतरी केसेस दाखल करायच्या, त्याला त्या ठिकाणी कशी जेलची हवा दाखवता येईल ते बघायचं. इतकं गलिच्छ राजकारण, गलिच्छ राजकारण ह्या भागातल्या नेतृत्वाने केलं.
आम्ही कधी तशा पद्धतीने केलं नाही। आम्ही विरोधकांची पण काम करणारे कार्यकर्ते। आज कुठल्याही लोकप्रतिनिधी आले तर आम्ही त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो, नाही जमलं तर त्याला सांगतो बाबा रे मी प्रयत्न केला परंतु त्याच्यातून मार्ग निघाला नाही। इथं गौरव नायकवाडी बसलेत, त्यांच्या कारखान्याचं एक काम होतं, काम झालं की नाही गौरव? झालं काम। शेवटी आम्ही कामाकरता बसतो, तिथं राजकारण करायला बसत नाही, निवडणुकीपुरतं राजकारण, निवडून आल्यावर आम्ही राज्याचं हित बघत असतो। आणि म्हणून माझ्या अष्टाकरांनो, माझ्या इस्लामपूरकरांनो, वाळवाकरांनो, माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। खूप काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत परंतु मला आता फलटणला सभेला जायचं आहे आणि चिठ्ठी येते की हेलिकॉप्टर 5 टेक ऑफ झालं पाहिजे। आपण काळजी करू नका, मी एवढंच तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, मतं मागण्यापुरता येणार नाही। माझी बहीण त्या उघड इस्लामपूरला दिलेली आहे, तिचं घर तिथं इथं केदार बसला आहे, त्या केदारला विचारा, जाता येता केव्हाही तुमच्याकडे येईल, तुम्ही बोलवाल त्यावेळेस मी येईल, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही। हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो। पण त्याकरता महायुतीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार या नात्याने आमच्या निशिकांत भोसले पाटीलांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा। आम्ही केंद्राचा, राज्याचा, वेगवेगळ्या योजनांचा निधी ह्या इथल्या सर्वांगीण विकासाच्या करता आणू। आणि तुमच्यामध्ये मागच्या 7 टर्मला जे घडलं नाही त्याच्यापेक्षा चांगलं काही घडवण्याचा निश्चितपणे काम आम्ही तुम्हाला करून दाखवू, हे मला तुम्ही 5 वर्षाच्या करता संधी द्या, एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। पुन्हा एकदा आमचे जयंत पाटील, मनीषा पाटील, संजय कोरे, सुरेश पाटील, दिनेश पाटील, तेवरेजी, संजना, संजय, प्रवीण गावडे, अमर जामदार, या सगळ्यांना तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे। तुम्हाला कधी आगीत न उठलोन फुफटात पडलो अशा प्रकारची वेळ आम्ही कुणी येऊन देणार नाही। तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादासाहेब, धन्यवाद। या ठिकाणी मोहम्मद अली मगदूम, वेदांत शिंदे, अल्ताफ जमादार आणि विजयसिंह महादेव कोळेकर यांचे बंधुराज अरुण महादेव कोळेकर यांचा एक पक्ष प्रवेश या ठिकाणी दादांच्या शुभहस्ते संपन्न झालेला आहे। या ठिकाणी